subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. प्रसन्न वातावरण परंतु कलरचे काम चालू असल्याकारणाने रंगाचे डब्बे सर्वत्र पडले असून धूळ झाली आहे. शाळेत ट्यूबलाइट लटकत पडले आहेत. जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण अशी प्रश्न पालक वर्गात निर्माण होत आहेत. एकीकडे नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत अहोरात्र मेहनत करत आहे तर दुसरीकडे आरोग्य शिक्षण याकडे दुर्लक्ष होताना नवी मुंबई महापालिकेची दिसत आहेत. शाळेत विद्यार्थी प्रवेश करताना त्यांना लाकडाच्या बांबू खालून वाकून जावे लागते. महेश कोटुवले यांनी 2021 या शाळेचे काम पूर्ण करण्यासाठी आयुक्तांकडे मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या कामाला सुरुवात देखील केली परंतु ते काम अद्याप पूर्ण झाले नाही. आयुक्त अभिजित बांगर नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे व गरीब मुले या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात त्यामुळे शाळेच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा करतील का असा प्रश्न सध्या पालक वर्ग करत आहेत. सर्वप्रथम मी दिनांक 4/6/2021 रोजी माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देऊन या शाळेचं जे काही डागडुजी आहे रंगरंगोटी आहे म्हणजे विद्यार्थ्यांना होणारा त्रासामुळे मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून शाळेच्या कामाला सुरुवात झालेली आहे. परंतु या ठिकाणी जर आज तुम्ही बघितलं असाल की शाळा सुरू होण्यापूर्वी या शाळेचं काम झालं पाहिजे होतं परंतु अद्याप या संबंधित ठेकेदारांनी शाळा सुरू असताना देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून इथे काम सुरू आहे आणि जसे की आता तुम्ही पाहिलं असाल आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण प्लास्टर केलं पाहिजे होतं परंतु सदर ठेकेदार हा पूर्ण प्लास्टर न करता ज्या ठिकाणी क्रॅक गेला असेल तो फक्त POP ने क्रॅक भरून काढतोय. म्हणजे या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम देखील या ठेकेदाराच्या मार्फत केलं जात आहे. वरती जे वॉटरप्रूफिंग करायला पाहिजे होतं ते देखील अद्याप झालेलं नाही. आता उद्या 1-2-4 दिवसामध्ये जर जोरात पाऊस आला तर पुन्हा त्या ठिकाणी शाळेमध्ये गळती होणार आहे. मग अशा कॉन्ट्रॅक्टरवरती जे काय आहे ते महापालिकेने कारवाई करावी आणि जसं आता तुम्ही बघितलं असाल की शाळेमध्ये येताना विद्यार्थ्यांना कशाप्रकारे त्रासला सामोरे जावं लागतं. विद्यार्थी शाळेत आतमध्ये प्रवेश करत असताना ते जे काय आता इथे फ्रांची बांधलेले बांबू बांधून ठेवलेले आहेत त्या बांबूच्या खालून त्यांना जावं लागतं. मग उद्या एखादी इथं जर घटना घडली तर याला जबाबदार कोण नवी मुंबई महापालिका असेल की संबंधित ठेकेदार असेल हे मला या ठिकाणी विचारायचं आहे. आज जर बघितलं तर शाळेच्या आतमध्ये जर गेला तर त्या ठिकाणी ट्यूबलाइट लटकलेले आहेत. त्या ठिकाणी शिडी जे पेंटिंग करण्याची शिडी आहे ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे. विद्यार्थी त्या ठिकाणी ये जा करतात त्यांचे कामगार देखील त्या ठिकाणी अजून कामच चालू आहे. मग हे सर्व काही बाबतीत जे विषय आहे मी माननीय आयुक्त साहेबांना काल परवा दिवशी मी मेल केलं आहे की सर हे जे काम आहे शाळेच्या सुट्टीच्या दिवशी करण्यात यावं. शाळा ज्या दिवशी सुरू असेल त्या शाळा सुरू असताना त्या ठिकाणी करू नये जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणती या ठिकाणी दुखापत होणार नाही. अशा प्रकारे मेल केल्यानंतर संबंधित आयुक्त साहेबांनी या ठिकाणी आमचे
एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत त्यांना देखील त्यांनी तो मेल फॉरवर्ड केलेला आहे आणि ते फॉरवर्ड केल्यानंतर त्यांच्याकडून अद्याप ज्या ठिकाणी ते कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती कार्यवाही झालेली नाही आहे। तर पुन्हा एकदा मी या ठिकाणी एकच सांगतो की हे ठेकेदाराच्या मार्फत शाळेच्या रंगरंगोटीचं असेल किंवा डागडुजीचं काम आहे, हे निष्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे, हे देखील मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे। मला एकच सांगायचं आहे, माननीय आयुक्त साहेबांनी या कामाची चौकशी करावी आणि या आमच्या शाळेला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुफलाम सुफलाम झालं पाहिजे, येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मन प्रसन्न झालं पाहिजे, अशा पद्धतीची ही शाळा या ठिकाणी रिपेअर करून रंगरंगोटी करण्यात यावी। तसेच शाळेतील पालकांनी देखील जर कोणती दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न पालिकेला विचारला आहे। आमची मुलं शाळेमध्ये येत होती, त्या मुलाची जबाबदारी तुम्ही घेत आहे का? महानगरपालिका सगळे घाण केली, इथं हे कसं ठेवायचं? असं वायर लटकलेला आहे, बल्ब लटकलेला आहे, कचरा आहे, शिड्या बांधलेल्या तशाच आहे, त्या काहीच समस्या केलेलं नाही इथं। हा, महानगरपालिका करते काय? इतक्या वर्षापासून 2 वर्षापासून बंद होती शाळा, तोपर्यंत करणं नाही झालं काय? यांना तेवढं काम करायचं होतं ना, काहीच काम केलं नाही, शाळा चालू झाली, मुलाला काय धोका जर झाला, जबाबदारी तुम्ही आला का ध्यानात? नसल ध्यानात येत तर सांगा, राजाबाई शिंदे बोलतीय। मग सगळं आंदोलन करेन इथन, महिला काढून, महिला पुरी महिला टोटल इंद्रनगरची जेवढी शाळा शिकतात तेवढ्या लोकांना घेऊन जाईन। आलं का ध्यानात? महानगरपालिकेमध्ये आलं का लक्षात? आता बघा, जो बम्बू जगह लगा है उसका जो जवाबदेही है ना, जो बच्चे को लगे मत, हमारा बच्चे लोग पढ़ने के लिए आता है, मार भी लगेगा तो जवाबदेही उसका ही है। उसको जब ही जाके काम चालू था उसी में उसको पूरा करना चाहिए था ना। अभी बच्चे लोग अगर लटक रहा है, किसी का सर पे गिर गया तो फिर तकलीफ है ना बच्चे लोगों को। सब्सक्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आइकन फॉर लेटेस्ट नेशनल एंड इंटरनेशनल बजिंग न्यूज़।